आजच्या घडीला आमचं जे लोखंडाचा उद्योग जे आहे, घडगी, झारे, कढई, आदली शिरे बनवणं, हे आजच्या घडीला सगळं ते बंद झालेलं आहे. आमच्या सिकलकरी समाजात जास्त करून शिकलेले नाहीत, शिक्षणापासून वंचित आहेत. एखाद्या दुसऱ्या मुलानं काय हे केलं, गुन्हा केलं, तर त्या गुन्ह्यात त्याला खोटे गुन्ह्यामध्ये त्याला अडकवतात. आरक्षण काय आपल्याला माहिती, आपण शिक्षण शिकलेलं नाही. लेकरांचं शिक्षण झालं पण त्यांना जॉब लागणार झाली. पोलीस येतात घरी, शिव्या देतात, भांडणं करतात, लेकरांना घेऊन जातात. नाही गुन्हेगार नाही बी केलं तर, गुन्हेगार नाही बी केलं तर घरी दररोज पोलीस येतात. आमची महिला घरीच राहून फक्त लोखंडाचं काम कवापर्यंत करावं, होत नाही लोखंडाचं काम आता. आणि अख्ख्या लह्यात जर कुठे काही बी झालं, कोणाची काय वस्तू गेली, शेळी गेली, डुकरं गेले, काय केलं, काय भांडणं झाले, तर पहिले पोलीसची गाडी आमच्या गल्लीत येते, आम्हाला धरते, आम्हाला उचलते. आणि बळजबरी काम करताना नेताना तिथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसते. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर आम्हाला बाहेरच्या बाहेर हकलून देतात. आणि कोणाचं काय गेलं की पहिल्या पोलीसची गाडी आमच्या गल्लीत येते. आरक्षणाचं झालं काय, शिकलकरी समाजापर्यंत ते पोहोचलं काय, मॅक्स महाराष्ट्राचं हे टॅगलाईन घेऊन आपण सध्या नांदेड जिल्ह्यातील एका खेड्यात आहोत. शिकलकरी समाजापर्यंत खरंच शैक्षणिक सुविधा, आरोग्यविषयक सुविधा व त्यांची जी काही आर्थिक व सामाजिक उन्नती झाली का, हे या माध्यमातून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिकलकरी समाज हा प्रामुख्यानं लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो. राजा महाराजांच्या कालावधीमध्ये शस्त्र बनवण्याचं काम प्रामुख्यानं हा समाज करत होता. मात्र ज्या पद्धतीनं राजा महाराजांचे तख्त हे खालसा झाली आणि त्यानंतर हा समाज हा आता सध्याच्याला आपलं जीवनमान उंचवण्यासाठी सध्याच्याला भटकताना पाहायला मिळतो आहे. खरंच शिकलकरी समाज जरी आज NTB प्रवर्गात येत असेल तरी त्याला शासनाच्या सुविधा आजपर्यंत पोहोचल्यात का? त्या समाजामधील मुलंसुद्धा डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा राजकीय त्यांची कारकिर्द वाढली का, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी शिकलकरी समुदायातील तरुण मंडळी, वृद्ध मंडळी, महिला, बालक हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आरक्षण या लोकांपर्यंत आज पोहोचलं का हे या प्रामुख्यानं मॅक्स महाराष्ट्रचे जे टॅगलाईन आहे त्या आधारावर त्यांच्यापर्यंत पोहोचलं का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तरी तुम्हाला गुन्हेगार समजून त्या तशी विचारणा होत असते, मग ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटनं आमच्याकडे लक्ष देऊन आमचं काहीतरी एक रोजगार संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, किंवा जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी. बरेचसे ठिकाणी महाराष्ट्र समाजामध्ये आमच्या शिकलकरी समाजाला राहायला घरंसुद्धा नाही, चारपत्र्याचं घरसुद्धा नाही, ते कुठंतरी असे पाल वगैरे टाकून राहत असतात. आणि आजच्या घडीला आमचं जे लोखंडाचं उद्योग जे आहे, घडगी, झारे, कढई, आदली शिरे बनवणं, हे आजच्या घडीला सगळं ते बंद झालेलं आहे. तर जेणेकरून सरकारकडे एवढीच विनंती की त्यांनी एखादी योजना आम्हाला लागू करून द्यावी. आणि ते योजना लागूच करावी नाही तर त्याची अंमलबजावणी प्रत्येक घरापर्यंत केली पाहिजे, ह्याची पण आम्ही त्यांना विनंती करतो. तुमच्या समाजामधले जे मुलं आहेत, डॉक्टर, इंजिनियर किंवा राजकारणी लोक तुमच्यात आहेत का, तुमच्या शिकलकरी समाजात? आमच्या शिकलकरी समाजात जास्त करून शिकलेले नाहीत, शिक्षणापासून वंचित आहेत. त्याचं कारण बी कुठंतरी गव्हर्नमेंटला आम्ही दिलं तर चालते. कारण का, ज्यावेळेस मुलगा शिकायला गेला असतं तर एखाद्या दुसऱ्या मुलानं काय हे केलं, गुन्हा केलं, तर त्या गुन्ह्यात त्याला खोटे गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवतात. मग एकदा शिक्षण घेऊन फायदाच नाही ना त्याचा, एकदा गुन्हा झाले अंगावर आणि ते माणूस त्यावर गुन्हा झाल्यानंतर शिक्षणाचा फायदा होत नसतो. आरक्षणाचा तुला काही लाभ मिळाला का आतापर्यंत? काय मिळाला नाही सर. तर हा तरुण लोहा या गावातील रहिवासी आहे. प्रामुख्यानं जर पाहिलं तर शिकलकरी समुदायाकडं जे काही प्रशासनाचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे ही मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, ही भांडखोर प्रवृत्तीचे आहेत, यानं कुठंतरी गुन्हा केला असेल, पहिल्यांदाच गुन्हा करण्याच्या अगोदरच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. त्यामुळं ते शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांना नोकरीपासून सुद्धा दूर व्हावं लागतं. बालासिंग किती पण शिकले तुम्ही? नाही, शिक्षण नाही केले. शिक्षण काहीच झालं? मग काय करता आता? हेच टाक्याला ते कढई, टोकरे, झारी, बकेट हे बनवते. कढई, टोकरे, झारी, बकेट हे बनवतो. हा, हे बनवते. लोखंडी काम करते खाली. बरं, मुलं किती आहेत? दोन मुले चार आहेत. काय शिकतात ते? शिकायला आहेत. कोणत्या वर्गात आहेत? गाडगे महाराज. कोणत्या वर्गात आहे? पहिली, दुसरी, पाचवी, काय? एक बारावीला आहे, एक सातवीला आहे. एक कामाला आहे, समजा मिस्त्री कामाला जाते. कुटुंबामध्ये कोणी डॉक्टर, इंजिनियर कोणी झालेला मुलगा आहे का? नाही नाही नाही, कोणी नाही. शिक्षणामध्ये काही सवलत मिळते? नाही 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 मिळत.
शासनाची आतापर्यंत कोणती सवलत मिळाली? नाही 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 मिळाली. आता तुम्ही तुमच्या कामासोबत जे काही झाऱ्याचे काम करता किंवा वराह पालन करता त्याचा त्यासाठी शासनाच्या काही योजना तुम्हाला मिळाल्या? नाही नाही मिळाली, काही नाही मिळाली. हा नाही काहीच मिळालं? काहीच मिळालं नाही. सरकारकडून कोणती मदत मिळाली आतापर्यंत? नाही नाही मिळाली. काका तुमचं नाव काय काय सांगणार? नाव सांगा तुमचं. नानक सिंग. नानक सिंग. काय करता तुम्ही? आम्ही 8 शेर 5 शेर अगदी शेर बनवतात. लोखंडीचं काम करतात साहेब आम्ही. चुल्हे शेगडी घडगी पवरा भांडे असं बनवतात. शिक्षण शिकलेलं नाही, लहानपासून शिकलेलं माहितीच नाही. बापदादा काय करत होते तुमचे? असं लोखंडाचं काम करत गेले 8 शेर 5 शेर अगदी असं फिरत फिरत ते बी मारले. आता आम्ही टिकले समजा, कुठे जगा जमीन घेतली कुठे उष्णपासणे काढून तर आम्ही असं इथे रचून राहिले, वरी पत्रे टाकाले टाकून राहिलेले आहे. मूळचे कुठलचे रहिवासी आहेत तुम्ही? आम्ही मूळचे नांदेड जिल्हा. नांदेड? हा. नांदेड जिल्ह्यातले रहिवासी? हा. नांदेड जिल्ह्याचे रहिवासी. आम्ही पहिले गंगाच्या किनाऱ्यात गेले, ते गंगा यालेने आमच्या जीवाला हात घालत होते म्हणून नांदेड सोडून दिले, लयाला येऊन इथे प्रवास केले. जातीचा दाखला आहे का तुमच्याकडे? हा जातीचा दाखला आहे. ते शिकलकरी समाजाचे आहे, ते चलना झाले. आरक्षणाचा काही फायदा झाला का? माहीत आहे का आरक्षण? माहीत नाही. माहीत नाही ते आरक्षण काय आपल्याला माहीत आहे? आपण शिक्षण शिकलेलं नाही. काही फायदा झाला का? शासनाच्या काही सुविधा मिळतात का? काय काहीच मिळणार. नाही 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 काहीच नाही. लाल तांबडा आहे ते कवा राशन भेटते कवा नाही. मतदान का यादीमध्ये नाव आहे का? हा यादीमध्ये नाव आहे. त्याचा काय फायदा होतो? काहीच फायदा नाही आम्हाला. आम्हाला काहीच फायदा नाही. तर हे लोहा एक तालुक्याचं ठिकाण आहे. प्रामुख्याने शिकलकरी समाजाचे जवळपास या ठिकाणी 5-25 घरं आहेत. मात्र तालुक्याच्या ठिकाणावर जरी हा समाज राहत असला तरी प्रामुख्यानं जी कागदपत्रं लागतात अथवा ज्या सुविधा लागतात अद्याप तरी या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत, हेच मात्र सत्य आहे. इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत. काय करता तुम्ही? आम्ही काय करत नाही, मालकासोबत लोखंडाचं काम. लोखंडाचं काम. किती मुलं आहेत? दोन मुलं दोन मुली. तुमचं काय शिक्षण झालेलं? काहीच नाही शिक्षण. सरकारची एखादी योजना? काहीच काहीच भेटलं नाही आम्हाला. महिलाला काय भेटावं लागावी असं आहे. म्हणजे आम्ही कवापर्यंत लोखंडाचं काम करावं? ते लोखंडाचं भेटणं झालं, आता प्लास्टिकचे टाक्या झालेत, लोखंड भेटणं झाले. आता आम्हाला बी आम्हाला काय सवलत भेटावं? आम्हाला बी काय हिनं सरकारनं काय द्यावं? आम्हाला बी आम्ही कवापर्यंत ही लोखंडाचं काम करावं? आम्हाला काही सोबत नाही. तिथं जातीचं प्रमाणपत्र वगैरे मिळालं? काहीच नाही आतापर्यंत. काहीच नाही आम्हाला. काहीच मिळालं? काहीच नाही. लेकरांचं शिक्षण झालंय पण तिला जॉब लागणं झाली. असं आहे. भाऊ आहेत आमचे, भावाचे मुलं आहेत, आमचं मुलं आहे. मुलाचं शिक्षण झालेत पण तिला कवा जॉब भेटला नाही. जाऊ जाऊ यायला पण तुमचं काय होणार झालं निर्णय? नोकरी मिळत नाही. हा मिळत नाही. मुलांना शिष्यवृत्ती वगैरे मिळतात का? शासनाच्या शिष्यवृत्ती? काय नाही, काहीच नाही. कॉलरचं भेटणार लेकरांना, दुसरं काहीच भेटणार आमच्याला. सरकारचं मिळणारं जे धान्य गहू तांदूळ वगैरे हे धान्य तरी मिळते? हा ते आपलं राशन कुपन भेटते फक्त. तेवढं मिळतं? हा तेवढंच भेटते, दुसरं काय नाही. ते बी वेळेवर गेलं तर, नाहीतर म्हणता ह्या महिन्याला तुम्ही आला नाही तर नंतरच्या महिन्याला देत नाही असं आहे. बरं, तुम्ही आता महिला मंडळी आहेत, सगळ्यात कुटुंबाची जास्तीची जिम्मेदारी ही महिलांवर राहते. मुलांकडं ज्यावेळेस गुन्हेगारी प्रवृत्तीचे म्हणून पाहिले जाते, त्यांच्याकडे त्यांच्यावर आरोप होतात, पोलीस येतात घराकडं, त्यांच्या चुकूनही त्याच्याशी संबंध नसतात, त्यावेळेस काय त्रास होतो? लई त्रास होतो की मग पोलीस येतात घरी, शिव्या देतात, भांडणं करतात, लेकरांना घेऊन जातात. नाही गुन्हेगार नाही बी केलं तर, गुन्हेगार नाही बी केलं तर घरी दररोज पोलीस येतात, रात्री येतात, दिवसा येतात, कवा बी कुठंही भेटतात, बोलतात. हे असं आहे. ते कोणी काय नाही बी गुन्हेगार केलं तर म्हणतात केले म्हणून असं म्हणतात पोलीसवाले. काय सरकारकडून काय मागणी? ते आमची काय मदत कराव, महिलांना काय मदत भेटावं म्हणून आमच्याकडे ती सरकारकडून ती मागणी आम्हाला. आता कवापर्यंत लोखंडाचं काम करावं? होईना आता लोखंडाचं काम होईना बी झालं नाही, लोखंड भेटणं झालं नाही, इकरी होणं झाली तिची, खेड्यापाड्यांना इकरी होईना हे असं झालं. आता तिच्याकडून काय आम्हाला मदत भेटावं? आमची महिला घरीच राहून फक्त लोखंडाचं काम कवापर्यंत करावं? होत नाही लोखंडाचं काम. आता प्रामुख्यानं या समाजातील जी मंडळी आहेत ती लोखंडाची वस्तू तयार करतात, जशी की गृहिणींना लागणारे जे साहित्य आहे ज्याच्यामध्ये कढई असेल, तळण्यासाठी तळीव वस्तू बनवण्यासाठी लागणारी झारी असतील किंवा इतर जे तत्सम साहित्य आहेत जसं की गहू अथवा ज्वारी याच्यासाठी लागणारं जी माप आहेत
ते ह्या सर्व वस्तू आता हे बनवतात. मात्र प्रामुख्यानं ज्या जो नवीन प्रवाह आहे त्याच्यानुसार ह्या सगळ्या वस्तू आता ह्या कालबाह्य झालेल्या आहेत, ज्यामुळं प्लास्टिकचे साहित्य आले वापरण्यामध्ये, आणि त्यामुळं हे आता ज्या वस्तू बनवतात ते सुद्धा आता विक्री होणं अवघड होऊन बसले. काय काम करता? मजूर काम करतात, कढई, झारे, टोकरे. सरकारची काही सुविधा मिळाली का? नाही नाही मिळेल. नाही मिळेल. शासनाची सुविधा काही मिळेल? नाही नाही, कुछ नाही मिळाल. शिक्षण काय झालं तुमचं? काही बी नाही. मुले चार आहेत. काय शिकलेले? काय बी नाही शिकले. मजूर काम करतात. मजूर काम करतात. सरकारच्या काही योजना मिळतात का? नाही नाही मिळत. नोकरी क्या आपली लेखी पडवायली तर तू नोकरी नाही लागली, तो मजूर काम करणार तो घर चलता, नाही तर नाही. तर काम करणारी ही मंडळी आहेत, इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत. काय सांगणार, तुझं काय नाव, काय करतोस? माझं नाव बलजीत सिंग आहे. माझं एज्युकेशन झालेलं आहे. किती पण शिकला तू? बी कॉम झालं माझं, आणि मी दोन पोलीस भरती पण बघितलेली आहे. परंतु माझं सरकारला एकच सांगणं आहे की ज्यावेळेस विद्यार्थी लहानपणीपासून शिकतो, 10वी काढतो, 12वी काढतो, पण त्याला शिक्षणामध्ये काय त्याला प्रोत्साहन भेटत नाही, काय सरकारकडून काय अनुदान भेटत नाही, म्हणजे त्यांना काय आर्थिक मदत पाहिजे असेल, काय दुसरी राहण्याची सोय पाहिजे असेल, तर त्याला काही मिळत नाही. तर त्याच्यामध्ये त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे सरकारने. आता तू बी कॉमपर्यंत तुझं शिक्षण झालेलं आहे, कोणकोणत्या भरती प्रक्रियेमध्ये तू गेलास? मी पोलीस भरतीमध्ये बघितलेलं आहे, पोलीस भरती केलेली आहे. पोलीस भरती केलेली आहे, पण त्याच्यामध्ये मला म्हणजे आर्थिक दृष्टी बरोबर नसताना माझी तयारी बरोबर झाली नाही, त्याच्यामुळे मी मागे राहिलो. बरं, तुला शिष्यवृत्ती वगैरे योजना शासनाच्या मिळाल्या आहेत? नाही, मला आतापर्यंत कॉलेजमध्ये असताना काही शिष्यवृत्ती काय भेटली नाही. तुमची जात कोणत्या प्रवर्गात अथवा याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये हे तरी माहिती आहे की? ती कॅटेगरी आहे पण कास्ट आहे, पण त्याचा काही आम्हाला फायदा होत नाही ना सर. ती आहे मेन गोष्ट, त्याचं सर्टिफिकेट आहे, सगळं आहे, पण त्याचा आम्हाला काय फायदा होत नाही. शासनाची सुविधा कोणती मिळाली का? सुविधा मिळत नाही, काहीच मिळत नाही आम्हाला. सुविधा काहीच मिळत, काही सुविधा आम्हाला मिळत नाही, फक्त नावाला सर्टिफिकेट राहते, त्याचं काही आम्हाला सुविधा मिळत नाही. तर हा तरुण बी कॉमपर्यंत त्याचं शिक्षण झालेलं आहे. शासनाच्या मिळणाऱ्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, NTB प्रवर्गामधून हा आहे. शासनाकडून शिष्यवृत्ती योजना आहे, शिक्षणामध्ये सवलती आहेत, समाज कल्याण अंतर्गत ज्या मिळणाऱ्या योजना आहेत ह्या अद्याप तरी या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, हेच मात्र सत्य आहे. काय करतो तू? मी हे सर काय बी काम करतो, लोखंडाचं काम करतो. मी बी लोखंडाचं? हो सर. किती पण शिकला तू? 7वी. पुढं काय नाही शिकला? पुढं डॅड नव्हतं म्हणून काय तर काम करावं लागलं सर मला. डॅड नाही तर 3 भाव हाता आई आहे. असं का? हो. सरकारची कोणती योजना मिळाली का तुम्हाला आतापर्यंत? काहीच योजना मिळाली नाही सर आम्हाला. दुसरं काहीच नाही, फक्त काहीच योजना मिळाली नाही, काहीच नाही. आणि अख्ख्या लह्यात जर कुठे काही बी झालं, कोणाची काय वस्तू गेली, शेळी गेली, डुकरं गेले, काय केलं, काय भांडणं झाले, तर पहिलं पोलीसची गाडी आमच्या गल्लीत येते, आम्हाला धरते, आम्हाला उचलते, आणि बळजबरी काम करताना नेताना तिथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसते आहे, कमिटी करून मग पूछताछ करून आम्हाला नंतरून सोडते. आमचं ते दिवस सगळं वाया जाते, अनुगा आमच्या FIR नाव काय बी टाकते सर. आमचं म्हणणं हेच आहे, आमचेही डुकरं आहात, आमचेही शेळी आहात, आमचं गेलं, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर आम्हाला बाहेरचे बाहेर हकलून देतात, आणि कोणाचं काय गेलं की पहिल्या पोलीसची गाडी आमच्या गल्लीत येते, आणि आम्हाला कोणालाही उचलून नेते, लेकरं बाळ कोणाला बघणार, डायरेक्ट नेतात उचलून आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतात. एवढं आहे आमचं म्हणणं, एवढं आहे की सगळ्याला जे आहे ते बी आम्हाला सुखसुविधा राहावं, सुखसुविधा मिळायला पाहिजे. हां, एकूणच हा तरुण जवळपास 5वी ते 7वी या वर्गात शिकलेला आहे. या समाजाचं जी आर्थिक उन्नती आहे ती अद्याप तरी, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती अद्याप तरी झालेली नाही हेच दिसतंय. प्रामुख्यानं इतिहासकालीन हा समाज हा लढवय्या समाज म्हणून ओळखला जात होता, कारण इतिहास कालावधीमध्ये हा समाज शस्त्र बनवण्याचं काम करत होता. नंतर या देशामध्ये लोकशाही आली, आणि लोकशाहीमुळं या देशामध्ये शस्त्र बनवण्याची ही परवानगी यांना नाकारण्यात आली. लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत, ग्रह उपयोगी ज्या वस्तू आहेत, जसं खडई, झारे किंवा इतर बादल्या, ह्या ज्या काही तत्सम वस्तू आहेत, हे बनवण्याचं काम सुरुवात केली. मात्र काळाच्या ओघानुसार प्लास्टिकचा शिरकाव झाला, आणि वापरामधील जी काही भांडी आहेत ती प्लास्टिकची भांडी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक वापरायला सुरुवात केली. त्यामुळं आता यांच्या ज्या बनवण्याच्या वस्तू आहेत त्यासुद्धा आता लोकांनी घेणं बंद केलं आहे. परिणामी हाताला काम नसल्याकारणानं आणि प्रशासनातील लोकांची यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे या समाजातील तरुण हे गुन्हेगारी आहेत का, या संशयाच्या भावनानं संबंधित प्रशासनातील लोक यांच्याकडे पाहतात. त्यामुळं या तरुणांवर मोठ्या प्रमाणामध्ये विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याचे आरोपसुद्धा यांच्याकडून करण्यात आले आहेत. दरम्यान ज्या समाजासाठी
आरक्षणाची तरतूद केलेली आहे, जे भटके आहेत, ज्यांना आजपर्यंत त्यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती झाली नाही, त्या समाजासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र असे कितीतरी दीनदुबळे, भटके, विमुक्त समाजातील असे कितीतरी कुटुंब, कितीतरी समाज अद्यापही मुख्य प्रवाहापासून कितीतरी कोसो दूर आहेत. या सर्वांना आजही मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांची धडपड मात्र चालूच आहे. स्वातंत्र्याच्या 75 नंतरही त्यांच्यापर्यंत मूळ प्रवाहात येण्यासाठी त्यांची जी धडपड आहे, त्यासाठी सरकार, मायबाप सरकारनं पुढे येणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.